प्रकरण तिसर साठवण पाण्याची मित्रांनो हे करून पहा एक अंगणात दगड व मातीची छोटी टेकडी तयार करा या टेकडीवर झारीने पाणी होता जणू काही या टेकडीवर पाऊसच पडतोय पाणी टेकडीवरून कसं वाहतं त्याचा खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा पाणी कुठून कुठे वाहतय जास्त उतारावर पाणी कसं वाहत कमी उतारावर पाणी कस वाहत दगडांमुळे अडथळा येतो तिथे काय होत बर कोणत्या भागात तळी तयार होतात आणि पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते उत्तर आहे उंचावरून खालच्या दिशेने जास्त उतारावर पाणी जलद गतीने वाहत कमी उतारावर पाणी संथपणे वाहत दगडांमुळे अडथळा येतो तेव्हा पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलते जिथे जमिनीवर खड्डे तयार होतात त्या भागात तळी तयार होतात पाणी वाहण्याची दिशा तेव्हा बदलते जेव्हा मध्ये अडथळे येतात पाणी ओतायचं थांबल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं रूपांतर वाफेत होत म्हणून टेकडी वाळते ओली टेकडी वाळायला साधारण एक तास लागला जिथे दगड आहेत तो खालचा भाग लवकर वाळला टेकडीच्या वरचा भाग जिथे माती आहे तो भाग वाळायला वेळ लागला वाळायला वेळ लागण्यामागचं कारण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आता टेकडीवर पाणी ओतायचं थांबवा खालील मुद्द्यांच्या आधारे पुन्हा निरीक्षण करा पाणी ओतायचं थांबल्यावर टेकडी चटकन का वाळली ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला कोणता भाग लवकर वाळला कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला आणि सगळ्यात शेवटी वाळायला वेळ लागण्यामागचं कारण काय मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल की पावसातून मिळणार काही पाणी जमिनीवरून वाहून जात काही पाणी जमिनीमध्ये मुरतं लक्षात ठेवा आपल्याला मिळणार सर्व पाणी पावसापासून मिळतं पावसाळा तीन ते चार महिने असतो आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात पाणी साठवून ठेवलं नाही तर आपल्याला पुरेसं पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावं लागतं पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहूया जुने जलसाठे मित्रांनो आपल्या राज्यात जुन्या काळात पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या आता त्यांचा फारसा वापर होत नाही मात्र त्यांचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही तर खूप सुंदर आहेत काही जलसाठ्यांचं पाणी कधी आटत नाही यातला पहिला जलसाठा म्हणजे विहीर पावसाचं काही पाणी जमिनीत मुरत ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते दोन किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या तुम्हाला माहितीये का पूर्वी किल्ल्यांवर लोक राहायचे त्यांनाही पाण्याची गरज होतीच की किल्ल्यांवर की नाही तलाव असायचे त्याचबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकी असायची तीन आड पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे त्यांचा घेर कमी असतो दोरीला बांधलेलं भांड म्हणजेच पोहरा टाकून त्यातून पाणी काढलं जायचं सांगली जिल्ह्यात आटपाडी हे गाव आहे या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते या आडांना वर्षभर पाणी असायचं पुढे झालं असं की या गावाला नळाने पाणी पुरवलं जाऊ लागलं त्यानंतर आडांचा वापर बंद झाला ते बुजवले गेले आणि आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत अनेक गावांमध्ये असंच झालं आहे चार नदी व बंधारा तुम्ही अनेक नद्या पाहिल्या असतील नदीचं पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बंधारे बांधले जातात पाच जुने तलाव कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व वा चुना वापरला जायचा सहा जुने हौद पूर्वीच्या काळात की नाही पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत त्यापैकी काही आजही वापरत आहेत तर मित्रांनो तुम्ही पण एक काम करा तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था आहेत का ते शोधा मित्रांनो आपण पाणी साठवण्याच्या जुन्या व्यवस्था तर पाहिल्या आता पाहूया नव्या व्यवस्था पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण या धरणांमुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागलं जास्त पाणी मिळाल्यामुळे साहजिकच जास्त शेती पिकवता येऊ लागली शहरं वाढू शकली कारखाने उभे राहू शकले वीज निर्मिती करणं शक्य झालं मित्रांनो महाराष्ट्रात जायकवाडी कोयना उजनी येलदरी अशी अनेक मोठी धरणं आहेत ही धरणं नेमकी कुठे आहेत हे आपल्या पाठ्यपुस्तकातील राज्याच्या प्राकृतिक नकाशात शोधा दोन विंधन विहीर जमिनीतील पाणी वापरता यावं यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे हे तर आपण पाहिलं पण त्यामुळे जास्त खोल असलेलं पाणी वापरता यायचं नाही विजेचा वापर, विजे वापर सुरू झाल्यापासून पंपांद्वारे खूप खोलवरचं पाणी उपसण्यास शक्य झालं त्यासाठी विंधन विहिरी बोरवेल खणल्या जाऊ लागल्या या खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो पाणपोई तुम्ही म्हणाल पाणपोई म्हणजे नेमकं काय सांगतो ना मित्रांनो हो। घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागतं यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते ती पाणपोई होय पाणपोईच्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही काही व्यक्ती किंवा संस्था अशा पाणपोई सुरू करतात त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते हा आणि विशेषतः उन्हाळ्यात पाणपोईचा खूप उपयोग होतो